नमस्कार, सध्या आम्ही तुळसकरवाडी नागझर या ठिकाणी मोपा विमानतळासाठी सध्या लिंग रस्त्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे त्या ठिकाणी आहोत. मोपा लिंग रस्त्यासाठी पर्यावरण दाखला असो किंवा नसो, परंतु केंद्र सरकारच्या सहकार्याने आणि राज्य सरकारच्या माध्यमातून मोपा लिंग रस्त्याचे काम सध्या सुरू आहे आणि त्यासाठी जो पर्यावरण आवश्यक असलेला परवाना कंपनीकडे नसल्याचा दावा पीडित शेतकऱ्यांनी केलेला आहे आणि त्यासाठी हरित लवादचे दरवाजे ठोठावलेले आहेत. सरकारने 15 ऑगस्ट 2022 रोजी मोपा विमानतळावरून पहिलं विमानाचं उड्डाण करण्याची घोषणा केलेली आहे आणि विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात स्पष्ट केलं आहे. परंतु मोपा लिंग रस्त्याचं टार्गेट 18 महिन्यांनी पूर्ण करायचं आहे. मोपा लिंग रस्ता होण्यापूर्वीच मोपा विमानतळावरून पहिलं विमानाचं उड्डाण होणार आहे. त्यासाठी या लिंग रस्त्याचं उड्डाण रस्त्याचं युद्ध पातळीवर काम सुरू आहे. राष्ट्रीय प्रकल्पासाठी अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत. मोबदला अजून मिळालेला नाही, परंतु सरकारने ज्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत त्यांना नुकसान भरपाई म्हणून 60 कोटी रुपये तिजोरीत जमा केलेले आहेत. परंतु काही शेतकऱ्यांच्या नावावर त्यांच्या जमिनी, त्या जमिनीत जी बागायती झाडे आहेत ती झाडे, झाडांचे उत्पन्न करून ही मंडळी आपला उदरनिर्वाह चालवत असत. परंतु काहींच्या नावे ही जमीन लागलेली नसल्याने त्यांना नुकसान भरपाई मिळवताना अडचणी येत आहेत. त्यासाठी कायदेशीर लढा सुरू आहेत. अगोदर जमिनी आपल्या नावावर करण्याच्या प्रक्रियाही सुरू केलेल्या आहेत. त्यासाठी पीडित शेतकऱ्यांनी मामलेदार न्यायालयात अर्ज सादर केलेले आहेत. तर दुसऱ्या बाजूने सरकारने, केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्य सरकारने मोपा लिंग रस्त्याचे युद्ध पातळीवर काम सुरू केले आहे. 18 महिन्याच्या आत हे काम पूर्ण करायचं आहे. त्यासाठी किमान 25 JCP मोठमोठ्या यंत्रणा या परिसरात 6.5 किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी काम करत आहेत. सध्या मोठमोठे खड्डे, जे खड्डे पुलाचे खांब बनवण्यासाठी केले जात आहे त्यासाठी चालू आहे. या जमिनीचं अगोदरच टेस्टिंग सुरू होतं आणि आता खोदकाम सुरू झालेलं आहे. हा परिसर पूर्वी हिरवागार वाटायचा, तो आता ओसाड झालेला आहे. मोपा विमानतळामुळे पेडणे तालुक्याचा विकास होईल अशी अपेक्षा होती, परंतु खरोखरच विकास होणार की भकास होणार हे आपल्याला चित्र ज्यावेळी विमानतळ पूर्ण होईल, मोपा लिंग रस्ता पूर्ण होईल, त्यावेळीच लक्षात येईल. सरकारला या माध्यमातून आम्ही सांगू इच्छितो की पीडित शेतकऱ्यांना न्याय द्या, त्यांना विश्वासात घ्या आणि पुढील कृती करा अशी या माध्यमातून मागणी करत आहोत. मी निवृत्ती शिरोडकर, इन गोवा 24 तास साठी.